मामाकडे जायचं म्हणजे एक वेगळीच एक्साइटमेंट असते. मग ते आपलं असो नाहीतर विक्रांतचं म्हणजेच मिस्टरांचं. तर आम्ही चाललो आता विक्रांतच्या मामाच्या गावाला, भेटूया नंतर. बाहेर फिरायला जायचं म्हणून खुशीत असणारे आमचे वीरा, पण आम्ही स्टँडवर गेलो आणि पाऊस पडायला चालू झाला आणि त्यात आमची बस आज जराशी लेट आली. म्हणजे 9:30 ची बस होती, ती 10 पर्यंत आलीच नव्हती. त्यामुळे हे माडीमध्ये असं पावसाचं शूटिंग घेत होते तर पाऊस प्रचंड पडत होता आम्ही स्टँडवर पोहोचल्यानंतर. त्याच्यानंतर बस आल्यानंतर हे असं गाडीतनं मिळेल तसं शूट मी घेत होते. तर हा आहे असा पावसाने हिरवागार झालेला निसर्ग. इथे आहे नर्सरी, त्यामुळे जास्तीच हिरवीगार रोपं आपल्याला दिसत आहेत. उन्हात जेवढी रखरख झालेली असते तेवढी सगळी पाऊस नंतर धुऊन काढतो आणि निसर्गाला एक हिरवगार रूप जे येतं ना ते खरंच मनाला शांतता मिळते या हिरव्यागार रूपाने. तर सगळीकडे हिरवाई पसरली होती, सगळं हिरवं हिरवं दिसतं, हिरवेगार दिसत होतं. आणि नंतर हा जो टर्न आहे तो आंबोलीकडे जातो, तिथे तर प्रचंड पाऊस, धबधबा आणि धुकं या सगळ्याचं मिश्रण असतं. जमेल तसं मी ते शूट करण्याचा प्रयत्न करत होते कारण जमत नव्हतं, पहिल्यांदाच करत होते. आमचा प्रवास चालू झाला आहे आणि आता थोड्या वेळातच आपण आंबोलीमधलं मेन अट्रॅक्शन जे आहे ते आपण बघणार आहोत. मी तुम्हाला त्याचा व्हिडिओ दाखवेनच. आंबोलीत एंट्री घेताना सुरुवात होते ती अशा प्रत्येक ठिकाणच्या वडापावच्या गाड्या, म्हणजे वडापाव, भजीपाव अशा गाडे सगळे लागलेले असतात. आणि आता इकडे स्टँडवर बघा पाऊस कसा थांबून 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 जोर लावून पडत होता. प्रचंड पाऊस होता आज आंबोलीमध्ये कारण तिथे त्या क्षेत्रामध्ये बऱ्यापैकी पाऊस पडतोच जास्ती. आणि असा थांबायचा आणि मग मोठी सरवट यायची, मग जरा कमी व्हायचा, मग जरा परत मोठी सरवट यायची. अशा पद्धतीनं पाऊस खूप पडत होता. तर इथे आम्ही एसटीतलं जरासं शूट घेतले, सगळे उतरले होते खाली, गर्दी नव्हती आज, त्यामुळे पाऊस प्रचंड बघायला मिळाला आज. आंबोलीच्या घाट रस्त्यावर हे असे परत हिरवे हिरवे झाडं वाढली होती बाईपासून आणि मध्ये मध्ये हे असे धबधबे कोसळत होते. आणि सगळ्यात महत्त्वाचा म्हणजे जो मोठा धबधबा आहे त्याच्या अलीकडे असे खूप धबधबे होते, असे पडत होतं पाणी खेसळणारं वर्द खाली, त्यामुळे असं मस्त वाटत होतं बघायला. आणि आता ह्या टर्न नंतर म्हणजे हा झाल्यानंतर अजून हा टर्न आहे, त्या टर्न नंतर तर जो धबधबा कोसळत होता, अजब धबधबा कोसळत होता. आणि आज भरपूर गर्दी होती कारण आज होता रविवार, इथपासूनच गाड्यांची रांग लागलेली होती, गर्दी होती माणसांची. आणि तेवढ्यात बघा इथे ट्रॅफिक झालं होतं पुढे, त्यामुळं आमची एसटी थांबून राहिली होती 5-10 मिनिटं. आणि माझी मजा काय व्हायची, मी आता चला एसटी पुढे होणार म्हणून शूट करायला घ्यायची, लोकांना एसटी थांबायची. आणि जो मेन शूट घ्यायचा होता असा मोठा धबधब्याचा व्यवस्थित, ते काही जमलं नाही. जमेल तसं मात्र शूट करायचा नक्की प्रयत्न केला कारण ट्रॅव्हल व्लॉग हा असा पहिलाच आहे. तर इथे अशा गाड्या सगळ्या लागलेल्या आहेत, गाड्या 2-व्हीलर 4-व्हीलर, प्रचंड गर्दी होती बघा कशा गाड्या दाटीवाटीनं इथे लावलेल्या आहेत. त्यातनं गर्दी झालेली इकडे आणि आज आहे रविवार, नंतर इथे सगळ्या गाड्यांची पार्किंगची सोय होती, माणसं पण त्यातनं चालतानी सगळे पर्यटक वर्षा सहलीचा आनंद लुटायला आले होते. आणि त्यात होता आज रविवार, त्यामुळे प्रचंड पर्यटक होते. आणि हा असा धबधबा मन असं आलं होतं धबधबा बघताना, एवढा तरी प्रचंड कल्लोळ होता इथे, वरती असा गोंधळ होता. मला पूर्ण शूट नाही घेता आलं धबधब्याचं, जमेल तसं मी इथे शूट घ्यायचा प्रयत्न केलेला आहे. तुम्ही ह्याच्यातच समाधान माना. आणि जर तुम्हाला खरा आनंद घ्यायचा असेल तर आंबोलीला नक्की एकदा येऊन जावा पावसामध्ये. मेन धबधब्याच्या आजूबाजूला बारके खूप मोठे धबधबे, म्हणजे छोटे छोटे धबधबे, तिथे सुद्धा पर्यटक गर्दी करत होते. आणि इकडच्या साईडला तिकडच्या साईडला असे दोन्ही ठिकाणी पर्यटकांच्या आणि वाहनांच्या रांगा लागल्या होत्या अक्षरशः. तुम्ही बघत असाल तेवढी गर्दी आहे इथे, छोट्या धबधब्यांवर सुद्धा माणसं भिजायला येत होती, आनंद घेत होते. आणि हे बांदेश्वराचं आमचं देऊळ, आमचं कुलदैवत. हॅलो, तर आम्ही मामाच्या गावाला जाऊन आलो, बांद्याला जाऊन आलो आम्ही, नंतर बांदेश्वराचं दर्शन घेऊन आलो. तिथे मी जास्त काही शूट वगैरे नाही करत बसले कारण
बोलून गप्पा आमच्या संपत नव्हत्या, किंवा आम्ही त्या आमच्या बाळांमध्येच बिझी होऊन गेलो होतो, कारण ती तिघं आणि विरा असं सगळं तिथे होतो आम्ही. आणखीन पण गडिंग्लजचे आमचे पाहुणे होते, ते सुद्धा आले होते, त्यामुळं सगळी एकदम भेटलो. आणि नंतर थोडा वेळ असाच गप्पा मारून मग परतीचा प्रवास. परतीच्या प्रवासात पण काही शूट नाही केलं, कारण झोपलो होतो आम्ही प्रवास करताना. अशा रीतीने आजचा दिवस गेलेला आहे ट्रॅव्हल, आणि प्लस आपल्या माणसांची भेट झालेली आहे. फोनवरून बोलणं होतंच, पण फोनवरनं बोलण्यापेक्षा अशी झालेली भेट जी असते ती खरंच चांगली असते, आणि ती व्हावी भेट असं मला वाटतं. तुम्हाला काय वाटतं ते सांगा. त्याच्या तर आजचा हा दिवस झालेला आहे, प्रवास आमचा छान झाला. आंबोलीचा धबधबा बघितल्यानंतर खरंच मन शांत झालं. जसं तो फेसाळणारा वरनं पडणारा धबधबा बघितला, जरा वेळ खिडकीतून डोकं काढून वरतून जे पावसाचे तुषार अंगावर येत होते, थेंब अंगावर येत होते, ते घेतले, आणि असं एक शांतपणाची फिलिंग की हा असं छान वाटतं निसर्गाकडे बघून, तसं एक फिलिंग आली. तुम्ही पावसात भिजल्यानंतर तुम्हाला कशी फिलिंग येते, कसं असतं तुमचं पावसात भिजल्यानंतरचं एक मनामध्ये भावना, ते सांगा. आणि तुम्ही मान्सून ट्रिप कुठली प्लॅन केली आहे का, अशा कुठल्या धबधब्याला जाऊन भेटला आहे का, ते सुद्धा नक्की सांगा. भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये, काय काय होतं ते बघू उद्याच्या भागात. तोपर्यंत आता बाय, गुड नाईट.